नमस्कार मुलांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण घन क्यूब आणि इष्टिका चिती क्यूबॉइड यांचे मापन करण्याबद्दल आणखी जाणून घेतले. या व्हिडिओमध्ये याच्याशी संबंधित काही गैरसमज पाहूया. गोलूने गग्गूच्या दुकानातून खूप सेंटीमीटर घन ठोकळे खरेदी केले. गोलू आणि त्याचे मित्र त्या ठोकळ्यांबरोबर खूप मजेने खेळले. सर्व मित्र आपापल्या घरी निघून गेले. फक्त शेरखान गोलूची मदत करण्यासाठी थांबला. आता गोलू विचार करत आहे की तो ते ठोकळे डब्यात भरून ठेवून देईल, म्हणजे तो आणि त्याचे मित्र त्याच्याशी नंतर कधीतरी पुन्हा खेळू शकतील. गोलू, चल मी तुला हे ठोकळे डब्यात भरायला मदत करतो, तू लवकर डबे घेऊन ये, शेरखान गोलूला म्हणाला. माझ्याकडे हा घन आकाराचा डबा आहे आणि हा इष्टिका चिती आकाराचा डबा आहे. इष्टिका चिती तर घनापेक्षा मोठा असतो, त्यामुळे इष्टिका चितीचे घनफळ घनाच्या घनफळापेक्षा मोठे होईल. चला आपण आधी या इष्टिका चिती आकाराच्या डब्यातच ठोकळे भरून घेऊया, मग उरलेले ठोकळे आपण घन आकाराच्या डब्यात ठेवून देऊ. असे गरजेचे नाही आहे गोलू की घन आकाराचे घनफळ इष्टिका चिती आकाराच्या घनफळापेक्षा नेहमीच कमी असेल. बघ, या इष्टिका चिती आकाराच्या डब्याची लांबी 8 सेंटीमीटर आहे आणि रुंदी 4 सेंटीमीटर आहे. याचा अर्थ या इष्टिका चिती आकाराच्या डब्याच्या पहिल्या थरात लांबी गुणिले रुंदी किंवा 8 गुणिले 4 32 घन होतील आणि याची उंची 2 सेंटीमीटर आहे, म्हणजेच असे 2 थर होतील. आपण इष्टिका चिती आकाराच्या डब्यामध्ये एकूण 32 गुणिले 2 64 सेंटीमीटर घन ठेवू शकू. दुसऱ्या शब्दात इष्टिका चिती आकाराच्या डब्याचे घनफळ 64 सेंटीमीटर घनांच्या एवढे आहे. मी या घन आकाराच्या डब्याचे घनफळ शोधून काढतो शेरखान. घन आकाराच्या डब्याच्या बाजू 4 सेंटीमीटरच्या आहेत, म्हणजेच याच्या पहिल्या थरात 4 गुणिले 4 16 घन होतील आणि याची उंची 4 सेंटीमीटर आहे, म्हणजेच असे 4 थर होतील. आपण घन आकाराच्या डब्यात 16 गुणिले 4 64 घन ठेवू शकू. दुसऱ्या शब्दात या घन आकाराच्या डब्याचे घनफळ 64 सेंटीमीटर घनांच्या एवढे आहे. अरे, या दोन्ही डब्यांचे घनफळ तर अगदी सारखे आहे. तुझे म्हणणे अगदी बरोबर होते शेरखान. असे जरूरी नाही आहे की घन आकाराचे घनफळ इष्टिका चिती आकाराच्या घनफळापेक्षा नेहमीच कमी असेल. चल गोलू, आता आपण पटकन या डब्यांमध्ये 64 सेंटीमीटर घन भरून घेऊ आणि मग आपण बाहेर खेळायला जाऊ. गोलू आणि शेरखानने मिळून ते ठोकळे दोन्ही डब्यांमध्ये भरून घेतले आणि दोन्ही मित्र बाहेर खेळायला गेले. मुलांनो, या व्हिडिओमध्ये आपण घन क्यूब आणि इष्टिका चिती क्यूबॉइड यांचे मापन करण्यासंबंधित काही गैरसमज पाहिले.